कायदा जो है, कानून जो है वो लाया जाए। अगर जनसंख्या नियंत्रण कानून नहीं लाया गया तो देश एक दिन आबादी के कारण थक जाएगा। राजस्थान ने साफ तौर पर कहा कि यूजीसी की बहुत ज्यादा जरूरत है, सामान्य नागरिक कानून की बहुत ज्यादा जरूरत है, सभी नागरिकों के लिए नियम एक जैसे होने चाहिए, सभी धर्म के लिए नियम एक जैसे होने चाहिए। सुनिए राजस्थान ने क्या कहा है। पण त्याच नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये ज्या वेळेला एखादी भूमिका त्यांची ठेवायला त्यांचं धोरण 370 कलम ज्या वेळेला काश्मीरमधलं रद्द केलं त्याला अभिनंदन करणारा पहिलं ट्विट माझं होतं। नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा असं बोलणाऱ्या या देशामधला पहिला माणूस मी होतो, त्याच्यानंतर बाकीचे बोलले आहेत। ज्यावेळेला मी एखादं स्वप्न ज्यावेळेला एखाद्या पंतप्रधानाकडनं पाहतो, 30 वर्षानंतर म्हणजे राजीव गांधींच्या नंतर एका व्यक्तीच्या हातामध्ये या देशामधलं पूर्ण बहुमत आल्यावरती या देशामध्ये कोणकोणत्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, ज्या मी माझ्या भाषणांमधनं पण बोललो होतो तेव्हा। आजही माझी तीच मागणी आहे की बाकीच्या गोष्टी सोडा, ज्या झाल्या त्या झाल्या, पण नरेंद्र मोदींना माझं सांगणं आहे, आजही सांगणं आहे, या दोन मागण्या तुम्ही पूर्ण करा, या देशावरती खूप मोठे उपकार होतील। एक म्हणजे या देशामध्ये समान नागरी कायदा आणा, आणि दुसरं म्हणजे या देशातल्या लोकसंख्येवरती पहिल्यांदा नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा। आम्हाला काय आशय नाहीये की आमच्याकडे एक तुमच्याकडे पाच पाच, आम्हाला त्याचा नाही त्रास होत, पण ज्या प्रकारे लोकसंख्या वाढते, ज्या प्रकारे हा देश एके दिवशी फुटेल, पण ह्या काही गोष्टी या देशामध्ये होणं गरजेचं आहेत, आवश्यक आहेत। चलती लोकल से युवती को फेंकने की कोशिश, मुंबई में बारिश का रेड अलर्ट, मुख्यमंत्री ने जारी किए नए दिशा निर्देश, शाहरुख खान के बेटे आर्यन खान गिरफ्तार, भारत सरकार का बड़ा फैसला, 15 अगस्त से मुंबई करो को लोकल में एंट्री, खबरों का सहनसा, मुंबई बोले तो मेट्रो मुंबई।